ओम साईनाथाय नमः। साई भक्तांनो, आम्ही तुम्हाला साईंच्या अनुभवांच्या या आगळ्या यात्रेत अशा श्रद्धाळू साई भक्तांना भेटवतो ज्यांनी त्यांचे अनुभव आम्हाला लिहून पाठवले आणि त्यांचे अनुभव आम्ही तुमच्यासमोर प्रस्तुत केले। आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तिमत्वाला भेटवणार आहोत ज्यांनी भारतातच नाही तर परदेशातही खूप नावलौकिक मिळवलं आहे। ते व्यक्तिमत्व आहे भारतातले फेमस ॲस्ट्रॉलॉजर संदीप कोचर। संदीप, शिर्डी साईबाबा सिरियलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। थँक्यू। तुम्ही तुमचा अनुभव आपल्या दर्शकांना सांगणार? हो, जरूर। आज संदीपचे अनुभव मी नाही सांगणार आपल्याला, पण ते आपल्याला सांगतील स्वतः संदीप कोचर। मी आणि माझा परिवार साईबाबांचे नसीम भक्त आहोत। साईबाबांनी तर माझ्या आयुष्याची दिशाच बदलली। आजपासून 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मला गारमेंट्सच्या बिझनेसमध्ये खूपच लॉस झाला, पण मी हार नाही मानली। मी या परिस्थितीवर मात करण्याचा निश्चय केला। तेव्हा मला कळलं की काही पैशांच्या खातर माझ्या मित्रांनी मला धोका दिला, त्या मित्रांनी ज्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता। मनुष्याच्या स्वभावातील दोषांमुळे माझा हिरमोडच झाला। त्या रात्री खूप सारे प्रश्न मनात घेऊन घरातून बाहेर पडलो एका अनोळखी रस्त्यावर। यू आर फिनिश संदीप। अरे, एवढा मोठा ॲस्ट्रॉलॉजर असून तू तुझ्या हाताच्या रेषा नाही वाचू शकलास? तू तुझ्या हाताच्या रेषा नाही वाचू शकलास? व्यापाराचा एक नियम आहे, डाव्या हाताने उजव्या हातावर विश्वास ठेवूच नये। पण हा बिचारा विश्वास ठेवणाऱ्यांमधला। श्रद्धा आणि सबुरीनी बाबांवरती विश्वास ठेव, तेच आपली डगमगती नाव पार करून देतील। नाही अनुजा, आता माझा कोणावरही विश्वास नाही। जर साईबाबांना माझी काळजी असती तर त्यांनी माझ्यावर अशी वेळ येऊ दिली असती? आज मी तुमची पूजा नाही करायला आलो साई, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे। हे कसं जग बनवलंय तुम्ही? हे कसे लोक आणि माणसाच्या किती विचित्र अशा प्रवृत्ती बनवल्यात? ज्या लोकांनी माझा विश्वासघात केला त्यांना मी भाऊ बंधापेक्षा जास्त मानत होतो। माझा विश्वास उडाला, माझी श्रद्धा धुळीला मिळाली आहे। तुम्ही सबुरीने घ्या सांगता साई, पण मी आता हे सगळं नाही सहन करू शकत। ज्या लोकांनी माझा विश्वासघात केला मी त्यांना धडा शिकवणार, आणि तुमची पूजा तोपर्यंत नाही करणार जोपर्यंत त्या दगाबाजांना शिक्षा नाही देत। अलक निरंजन नाथ, दिवाने आले तुम्हा एक वाया आले, साईचे दिवाने आले तुम्हा एक वाया आले, साई भक्तांच्या सत्य कहाण्या, साई भक्तांच्या सत्य कहाण्या। जो जिथे बसला ध्यान करी, ध्यान करी फिर याद करी, जो जिथे बसला ध्यान करी, ध्यान करी फिर याद करी, अल्लाह मालिक है। बेटा, शिर्डीच्या या वृद्ध फकीरावर नाराज होऊन जातोय, पण तुला कोणाला शिक्षा देण्याचा अधिकार नाहीये। शिक्षा देण्याचा अधिकार खरं तर कायद्याला आहे, पण त्या लोकांना शिक्षा मी माझ्या या हाताने देणार आहे। म्हणजे तुला धोका देऊन एक पाप त्या लोकांनी केलंय,
आणि आता कायदा हातात घेऊन दुसरं पाप तू करणार आहेस? मला त्याची काही पर्वा नाही. पण मला आहे. तू जे काही करण्याचा विचार करतोय संदीप, तो कायद्याच्या दृष्टीने अपराध आहे. एक मला सांग संदीप, तुझ्या मित्रांनी विश्वासघात केल्याने तुला खूप दुःख झालंय ना? हो, मी त्या दगाबाजांना शिक्षा देणार. माझी आत्मा सूड उगवण्यासाठी तडफडते. मग सूड भावनेला विसरून संकल्प कर बेटा, की तुझ्या संपर्कामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कधीच कोणताही धोका होऊ नये. म्हणजे तुझ्याकडे एक अशी विद्या आहे ज्याने तू लोकांचं भूत, भविष्य आणि वर्तमान जाणू शकतोस, येणाऱ्या धोक्यांपासून त्यांना सावध करू शकतोस, तू त्यांची प्रेरणा आणि आनंद बनू शकतोस आणि एक असा समाज स्थापन करू शकतोस जिथे फक्त विश्वास नांदत असतो. हे तू काय बोलतोय संदीप? बिझनेस मध्ये प्रॉफिट लॉस तर होतच असतो, पण त्यासाठी कोणी स्वतःचा बिझनेस बंद नाही करत. आणि ॲस्ट्रॉलॉजी, त्याचा काय भरोसा? नाही नाही संदीप, मी तुला बिझनेस बंद करू देणार नाही. हे बघ अनुजा, हा निर्णय माझा नाहीये, हा निर्णय त्यांचा आहे ज्यांच्या दर्शनाने आपली प्रत्येक सकाळ सुरू होते. मी खूप उदास आणि निराश होतो अनुजा. ज्या लोकांनी मला फसवलं त्यांचा बदला घेण्यासाठी माझा जीव तडफडत होता. तेव्हा मंदिरातल्या पुजाऱ्याच्या वेशात माझे साई माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या सूड भावनेला संकल्पात बदललं. आता मी तेच करणार जी माझ्या साईंची इच्छा आहे. साईंची इच्छा ऐकल्यानंतर अनुजा पण खंबीरपणे माझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली. मी माझी कंपनी देखील बंद केली, पण संकट अजून संपली नव्हती. जो कोणी माझ्या निर्णयाबद्दल ऐकायचा तो माझ्यावर हसायचा, पण मी साईंनी दाखवलेल्या रस्त्यावर वाटचाल करत होतो. मी भारताबाहेर जाऊन आपलं बस्तान बसवण्याचा विचार करत होतो. त्यावेळी माझा भाऊ प्रभात दुबईला राहत होता. आम्ही आमचं घर विकायचा निर्णय घेतला. सगळं सामान ट्रकमध्ये भरून झालं होतं, फक्त साईंची मूर्ती राहिली होती. भाऊ, ही मूर्ती राहिली आहे, इथून उचला, सांभाळ. एक मिनिट, मी मदत करतो. अनुजा, एक गोष्ट मला कळत नाहीये की आपण दोघांनी मिळून ही मूर्ती घरी आणली होती, मग आता अचानक इतकी जड कशी झाली?
ही मूर्ती जड नाही झाली. बाबांची इच्छा नाहीये संदीप. हे बघा, तुम्ही जे सामान लोड केले ना ते पुन्हा घरात आणून ठेवा. जा. संदीप, आपण हे घर नाही विकत. कदाचित बाबांची इच्छा नाहीये की आपण हे घर विकावं. पण अनुजा. बाबा बाबा प्लीज, आम्हाला या घरातून बाहेर नाही जायचंय. प्लीज बाबा. अनुजा. श्रद्धा आणि सबुरीनी बाबांवरती विश्वास ठेव. तेच आपली डगमगती नाव पार करून देतील. संदीप. संदीप बेटा. संदीप. संदीप. संदीप बेटा. बाबा बाबा. उठ बेटा, उठ उठ. बाबा बाबा, तुम्ही माझ्यासारख्या पापी माणसाच्या घरात. हे घर तर माझच आहे. जे घर माझी खऱ्या मनाने भक्ती करतं, मी माझा निवास तिथेच करत असतो. बाबा, माझा निर्णय होत नाहीये मी काय करू. दुबईला जाणार होतो, तुम्ही दाखवलेल्या रस्त्यावर चालणार होतो, पण वाटतं तिथे पोहोचूच शकणार नाही. घर विकणार होतो, तुम्ही त्यासाठीही नकार दिलात. कळत नाहीये मी काय करू बाबा. मनात सबुरी ठेव संदीप, रामजीच भलं करतील. उद्या सकाळचा सूर्य तुझ्यासाठी एक नवीन संदेश घेऊन येईल. अल्लाह मालिक है. बाबा. गुड मॉर्निंग सर, कुरियर आहे तुमचं, सही करून द्या. थँक यू. उद्या सकाळचा सूर्य तुझ्यासाठी एक नवीन संदेश घेऊन येईल. अनुजा. काय झालं संदीप? संदीप सांग ना, काय झालंय? अनुजा, आज बाबांनी आपल्या कृपेचा चमत्कार दाखवला. आता मला कळलं की बाबांना इथून का जायचं नव्हतं. हे बघ, मनी बॅग पॉलिसीचे 1,70,000 रुपयाचं इन्स्टॉलमेंट. मी दुबईला जाऊ शकेन आणि तुम्हाला पण इथे काही त्रास होणार नाही. नाही दादा, नाही दादा, हे हिंदुस्थान नाही आहे, दुबई आहे. दुबई. इथे पैसे देऊन कुणाचं भविष्य सांगणं, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी,
दादा इथे गुन्हा मानलं जातं हे सगळं. तुम्हाला कल्पना नाही पण या देशाचा कायदा खूप कठोर आहे दादा. मग बाबांनी मला इथे येऊनच कसं दिलं? एक मिनिट मी बघून येतो. बोला. एक्सक्यूज मी, ते एअर इंडियाच्या फ्लाईटने जे सज्जन आलेत ते याच खोलीत आहेत ना? हो आहेत. पण आपण? मी समत खान आहे. इंडियाहून जे गृहस्थ आलेत त्यांना मी भेटू इच्छितो. हा आत्या. हॅलो. हॅलो. तुम्ही संदीप कोचर आहात ना? हो. तुम्ही मला नाही ओळखलं पण मी तुम्हाला एअरपोर्टवर बघता क्षणीच ओळखलं. तुम्ही टॅक्सी करत होतात आणि मी माझी गाडी तुमच्या मागेच आणली. 3 वर्षांपूर्वी मी तुम्हाला कॅनॉट प्लेसमध्ये भेटलेलो. तुम्ही मला सांगितलेलं की माझं भाग्य कोणत्या तरी मुस्लिम देशातच चमकेल. तुम्ही सांगितलेली एकन एक गोष्ट खरी ठरली. आता ह्यावेळी तुम्ही दुबईत, मी तुमचा पाठलाग करता करताच माझ्या चॅनलवाल्यांशी बोलणं केलंय. आम्ही तुमचा एक लाईव्ह शो करू इच्छित आहोत. लाईव्ह शो म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड शो? पण इथे दुबईत तर भविष्य सांगणं गुन्हा आहे. पैसे घेऊन भविष्य सांगणं गुन्हा मानला जातो पण पैसे न घेता गुन्हा नाही मानला जात. लोक आमच्या फोन लाईन्स यूज करून आपल्या अडचणी तुम्हाला विचारू शकतील आणि चॅनल कॉन्ट्रॅक्ट करून शोचे पैसे तुम्हाला देईल. ज्यांच्या डोक्यावर बापांचा हात आहे त्यांच्यासाठी कोणतंच काम कठीण नाहीये. अस्सलाम वालेकुम सगळ्यांना, माझा नमस्कार. आज आपलं हे भाग्य आहे की आपल्या बरोबर हिंदुस्थानातील जानेमाने ज्योतिषी स्वतः संदीप कोचर साहेब आहेत. आदाब. यांचे ज्योतिष विषयक किस्से संपूर्ण हिंदुस्थानात लोकप्रिय आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या अडचणी, तक्रारी, व्यक्तिगत तसेच भविष्य विषयक प्रश्न यांना फोन करून विचारू शकता. आमचा फोन नंबर आहे 8967-8989. वा वा वा, कमाल झाली. असा लाईव्ह शो आमच्या चॅनलच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच झाला. जवळजवळ 3000 फोन कॉल्स आम्ही रिसीव्ह केलेत. वा ग्रेट संदीप साहेब, आता हा आपला शो चालूच राहायला पाहिजे. आणि साई कृपेचा चमत्कार होऊनच राहिला. दुबई मध्ये माझा हा कार्यक्रम खूपच पॉप्युलर झाला. मला कोणतं स्ट्रगलही नाही करावं लागलं. लोकांना त्यांच्याविषयी सांगून आणि येणाऱ्या अडचणींविषयी सावध करताना मला फारच चांगलं वाटतं. भांडार भरे रोग संपवे दुख हरे.